राहता तालुक्यातील वाळकी येथील पोपट फकीरा गोसावी यांचा अपघात होऊन त्यांना श्री साईनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. पोपट गोसावी हे संस्थान कर्मचारी असून त्यांच्यावर योग्य उपचार न झाल्याने आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे यावेळी संतप्त नातेवाईकांनी सांगितलंय. प्रकार आता 28/11/2011 ते ड्युटर येत असताना त्यांचा वाळकी फाट्यावर ॲक्सिडेंट झाला. पोपट फकीरा गोसावी असा प्रकार असा घडला की ते संस्थांचे कर्मचारी असून त्यांचा ड्युटर येताना वाळकी फाट्यावर ॲक्सिडेंट झाला. त्याला आधीच इथे आणण्यात आलं. त्याच्यानंतर एक दिवस ट्रीटमेंट झाली. आम्हाला त्यांचा इथला ट्रीटमेंटचा असा काय पाहिजे असा प्रतिसाद नाही मिळाल्यामुळे आम्ही डॉक्टरांशी बोललो का आम्हाला इथून डिस्चार्ज द्या आणि इथला रेफर देऊन आम्हाला दुसरीकडे हलवायचं आहे. म्हणून आम्ही गुरुवारी त्यांना बोललो तर डॉक्टर स्वतः बोलले अडचण येणार नाही, आम्ही जबाबदारी घेतो. त्याच्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळी ऑपरेशनला घेतलं. ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टर बोलले की ऑपरेशनसुद्धा एक सक्सेस झालेलं आहे, ते पण आम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर ते बोलले 48 तासानंतर शिडर होऊन त्यावेळेकडून ठीक आहे. मी 48 तासानंतर त्यांच्याकडे गेलो. ते म्हणे परत जरा भुलीचं वाढवली कारण मेंदूचा प्रॉब्लेम असल्यामुळं भूल जर दिली तर मेंदूला आराम मिळेल आणि त्याच्यानंतर पेशंट सुस्कर पद्धतीशीर होईल. तरी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर आम्ही परत गुरुवारी गेलो तर डॉक्टर बोलले पेशंट व्यवस्थित आहे. परत डॉक्टर काल सकाळी त्यांनी आम्हाला असं सांगितलं की पेशंटची गंभीर परिस्थिती आहे, त्यांना हलवावं लागेल. तर आम्हाला असंच म्हणायचं आहे की बाबा मग डॉक्टरने 8 दिवसात काय केलं? डॉक्टर जर 8 दिवसात जर पेशंट हातातून गेलेले आहे, पण जर तुम्ही 8 दिवसानंतर एवढी प्रक्रिया करून जर पेशंट तुम्हाला अचानक जर बाहेर हलवायला लावता तर मग डॉक्टरने 8 दिवसात काय केलं? याला जबाबदार डॉक्टरच. डॉक्टर कोणते डॉक्टर? डॉक्टर गोडगे. हो, ते स्वतः त्यांची केअर करत होते, पण मग त्यांच्या हातातून पेशंट अचानक हाताबाहेर गेल्यामुळे त्यांनी असं सांगितलं. त्याच्यानंतर पेशंट बाहेर काढल्यानंतर आम्हाला नंतर कळालं का पेशंट डेड झाला आहे. मग याला जबाबदार कोण? आम्ही जबाबदार आहे का? ते जबाबदार आहे. जर 8 दिवसानंतर असं झालं मयत व्यक्तीच्या पाठीमागे परिवार कसं होतं? कशा मग मयत व्यक्तीच्या पाठीमागे एक पत्नी आहे, 3 मुली, 1 मुलगा आहे. त्यांचं भविष्याचं कसं होणार हा एक विचार संस्थांनी करायला पाहिजे. आणि शिर्डी संस्थांचा हा कर्मचारी आहे, ह्या जर कर्मचाऱ्यावर हे दिवस येतात तर बाकीच्यांनी करायचं काय? अपघातामध्ये त्यांना मेंदूला मार लागला, थोडा छातीला मार लागला होता. अपघात हा वाळकी फाट्यावरती म्हणजे राहता रोडला झाला. वाळकी एकटेच होते का? हो, एकटेच होते. तर 9:45 झाला. मागणी आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की बाबा मग याच्यात डॉक्टरांना किंवा त्यांच्या इथल्या प्रशासनाला विचारणं गरजेचं. गेला जबाबदार कोणी? आणि त्याच्यानंतर त्यांच्या पाठीमागं पत्नी आहे, त्यांच्या 3 मुली, 1 मुलगा आहे बाकी. तर याची भविष्याचे केअर कोण घेणार? डॉक्टरकडनं घटना घडली. आता डॉक्टरनी जर विश्वास ज्यावेळेला आम्हाला विश्वास दिला की पेशंट क्लिअर होईल असं गॅरंटी घेतली. डॉक्टरनी जर गॅरंटी घेईल असून देखील जर पेशंट हाताबाहेर जात आहे तर मग आम्ही त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करू. दरम्यान श्री साईनाथ सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर नातेवाईकांनी मोठी गर्दी करत जोपर्यंत मैताच्या कुटुंबातील एका संस्थांमध्ये नोकरी द्यावी आणि तशी लेखी द्यावी अशी मागणी केली. मी ड्युटीवर येत असताना त्यांच्या घरापासून साधारणपणे 2 किलोमीटर अंतरावर शेजारी रसवंती, त्याच्यासमोर त्यांना कुत्रा आडवं गेलं. ती गाडी पडली माझ्या पुढे एक साधारणपणे 5 मिनिटं झाली. साधारणपणे 9:45 किंवा 50 मिनिटांनी ती घटना तिथं घडली. मी मागून येत होतो, तिथं ते शेजारचे वस्तीवरचे लोक उभे होते. त्यांनी मला हाका मारली, थांबा हे कोण आहे बघा म्हणे. मग मी थांबल्यानंतर गाडीचा नंबर ओळखला. गाडीवर माग नाव आहे राधा. मग म्हणलं अरे पोपट आहे. मग घाईघाईत मी तिथं गाडी उभी केली आहे तशीच. आणि मग मी त्या दोघांना म्हणलं त्याचे पाय चोळा, त्यांचे दोघा जणांना मदत करा म्हणलं. मला मी लगेच फोन केला ऑफिसला. तिथं ऑफिसला फोन उचलला नाजिरेने, ड्रायव्हर मित्राचे. त्यांनी लगेच त्यांना म्हणलं जी गाडी उपलब्ध होईल ती गाडी अर्जंट इमिजिएटली पाठव. कोणती पाठव? साईबाबाची पाठव, साईनाथची पाठव, किंवा ऑफिसची कोणती ॲम्ब्युलन्स घेऊन तू ये स्वतः. मग तातडीनं तिथं एक 10-12 मिनिटात गाडी पोहोचल्यानंतर साधारणपणे पेशंट 25 मिनिटात तिथं आला. तिथं आल्यानंतर गाडीच्या पाठीमागं मी आलो, त्यांना इंजेक्शनच देत होते. त्यांना म्हणलं इथं पेशंटला उठू लावा म्हणलं, जरा सिरियस आहे. ते ब्रदरसुद्धा माझ्या तोंडाकडे बघायला लागले. मी जेव्हा म्हणलो उठू लावा, ते माझ्या तोंडाकडे. मी काय डॉक्टर नाही, मी ड्रायव्हरच. पण मी तिथली कंडिक्शन बघितली होती ना, ते रक्त सांडलेलं होतं, नाकातून रक्त आलं, कानातून आलं. मग मी ते पुसलं वगैरे फडकं घेऊन, काना उशी घातली डोक्याखाली, तिथं बेलशीट वगैरे घेऊन.
आणि मग गाडी आल्यानंतर गाडी टाकून आम्ही केलं. मी यवस्तोवर तर इथं उठून नव्हता लावली, मी सांगितल्यानंतर उठू लाव. मग आम्ही सिटी स्कॅनला नेलं तातडीनं, सिटी स्कॅन वगैरे केलं. तिथपर्यंत जावस्तोवर उठू चालूच होता, स्कॅनिंग केलं परत उठू लावला हे केलं. पण पेशंट मग आय सी यूमध्ये शिफ्ट केलं, केल्यानंतर सर काय आले किंवा नाही मग मी माझ्या ड्युटीला गेलो. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मी बघितलं कानातला तो बोळा भरलेला तसाच, ते रक्त गालातून असं वगळ तसं साफसफाई नाही काही नाही. ही डोक्याची जखम होती ती सुद्धा उघडी होती, ओपनली होती. मी मॅडमला म्हणलं हे जखमेलं काही मलम वगैरे नाही म्हणे, ते मेंदूला मार लागलेला आहे म्हणे. तेव्हा डॉक्टरांना ऑब्झर्व म्हणलं त्यांना काय ऑब्झर्वेशन केलं, म्हणजे त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही का, ऑब्झर्वेशन काय करणार ते. ती जर जखम आहे तुम्ही साफ नाही केली काहीच नाही केलं, त्या 24 तासात व्हायरल इन्फेक्शन किती झालं असं, गुडघ्याला लागलेलं होतं त्याला सुद्धा नाही मलम लावला. ज्यावेळेस तुम्ही ते व्यायाम करायला सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही गुडघा वर काढशान ती जखम कडक झालेली, ते रक्त निघू शकतं ना. मग मी काल बोलल्यानंतर काल का परवा तिने परत थोडा मलम लावला तिथं, बाकी काही नाही. मग आम्ही दुसऱ्या दिवशी रेफर केलं होतं नाशिकसाठी, फॉर्म भरला माझ्याकडं, म्हणजे त्या मॅडम तांबे मॅडम होत्या तिथं फॉर्म भरून घ्या, त्या म्हणजे त्यांचा पंचिंग नंबर म्हणलं 14-10 का 14 काहीतरी आहे. मी फोन लावून विचारला एक जण 14 काहीतरी सांगितलं, मग टिपला तो. पण त्याच्यानंतर काय झालं, सरांचं नियमडी सरांची आमचे काही कर्मचारी सांगतात पावर आमचे, त्यांची काहीतरी मीटिंग चर्चा झाली. ते म्हणे पेशंट आमच्या कक्षेत आहे म्हणे, आमच्या याच्यात आहे, आम्ही ते पेशंट हे करू शकतो ब. मग ते पेशंट आम्ही परत फॉर्म गाडी भरून गाडी रिवर्स लावून बंद केली. अफजल पठाणला 2-3 फोन झाले आमच्या ड्रायव्हर मित्र, त्यांनी गाडी लावून परत कॅन्सल झालं. तो जेवता जेवता ताटावून उठून आला घरून. मग ते असं झाल्यानंतर मग आम्ही शांत बसलो. बरं घरी काय घरची परिस्थिती नाजूकच आहे. हा 4 मुलं आहे पाठीमाग आणि रोज आमची येणे जाण्याची टाइम परमनंट होते. हा परमनंट होते, पॉवर हाऊसला वायर म्हणून होते. डॉक्टरांनी सांगितलं आमच्या नजरांनी खाली राहू द्या, आमच्या कक्षेत आहे बाबा पेशंट, आम्ही नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी रेफर केलं. कारण की ज्यावेळेस मी तिथं भांडलो भांडलो म्हणजे मी त्यांना काही बोललो नाही, वाईट बोललो नाही काही नाही, व्यवस्थित बोललो त्यांच्यासारखं मी माझ्या भाषेचे, म्हणजे काही त्यांना अरेरेवी केली नाही काहीच नाही, मी माझ्या ह्याने बोललो. मग खाली आल्यानंतर आमची माझे मित्र शिरोळे वगैरे आम्ही अजून हे केलं, चर्चा केली आणि तातडीनं आम्ही म्हणजे त्यांच्या त्या पॉवर हाऊसच्या कर्मचाऱ्यांनी पैसेसुद्धा गोळा केले, जवळजवळ 80-90 हजार रुपये लाख रुपयापर्यंत. पेशंट तयारी झाली, डांगेसारखं त्या डांगेंक पैसेसुद्धा गोळा केले सगळे, त्या बाईंक पैसेसुद्धा ताब्यात दिले माझ्या मते. कारणीभूत तेच ना, तिने जर हमी घेतात ते तर मग पुढं काय. तुमच्याकडे जर डॉक्टर उपलब्ध नाही, एवढी टेक्नॉलॉजी नाही, एवढे साधन सामुग्री नाही, तर मग तुम्ही कशाला कवळे घाल त्या पेशंटला, सोडून द्या पेशंट. तुम्ही काय तुमची मलमपट्टी करा, पेशंट बाहेर पाठवून द्या. मेन मागणी काय आता, नाही सरांनी इथं यावा, गोडके सरांनी इथं यावा, अजून काही MD सर असतील त्यांनी यावा इथं सांगावं या जनतेमध्ये. हा आणि इथं एक असं आहे, मलाही कामाला लावा, माय बायकोला कामाला लावा, माय घरचे कामाला लावा असं नकोय. जो लायबल असेल त्यालाच घ्यावा. मान्य हावरे साहेबांना माझी अशी विनंती, जो लायबल असन त्याला चित घ्यावं, जो काय असन शिक्षणानुसार त्या माणसाला चित ठेवा. यावेळी साईबाबा मंदिर सुरक्षा प्रमुख आनंद भुटे यांनी योग्य ती चौकशी करून यात डॉक्टर दोषी आढळल्यास कारवाई होईल असे आश्वासन नातेवाईकांना दिले. असं काही परके नाही आमच्यासाठी, संस्थांचाच भाग होते गोसावी पण, आणि त्यांच्यासाठी म्हणजे त्या बाबतीत घटना घडली ती खरोखर दुर्दैवी आहे आणि या बाबतीत संस्थान त्यांच्या कुटुंबियांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. हा समज काय असेल, कोण बोललं असेल की संस्थान वाऱ्यावर सोडून देतं असं डोक्यातून काढून टाका. तो आमचं सहकारी होता, आमचा भाऊ होता, त्यामुळं त्याच्या जेवढे त्याला जे काही बेनिफिट असतील अनुकंपाचे नियमनुसार ज्या कारवाई आहे ती केली जाईल. तात्काळ तुम्हाला जी काही रिलीफ, मी आत्ता 2-4 जणांपैकी कुटुंबियांना सांगितलं काय करता येईल आपल्याबद्दल त्याबद्दल, ते तर त्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. आता सगळी चर्चा झाली. दुसरी गोष्ट, डॉक्टरांबद्दल शासनाचा असा नियम कायदा झालेला आहे की त्यासाठी डायरेक्ट गुन्हा दाखल करता येत नाही डॉक्टरांवर, तर ते जे तुमचा अर्ज आहे तो आपण पोलीस स्टेशनमार्फत सिव्हिल सर्जन आहे जिल्ह्याचे त्यांना पाठवणार. ते त्यासाठी 3 डॉक्टरांचं पथक करतात, त्यांनी कोणते उपचार केले, ते काय बरोबर होते का, त्यांनी काय चूक केली काय नाही, आणि त्याच्या त्या अहवालानुसार मग तो गुन्हा दाखल होतो. आता डॉक्टरांना हा त्यांनी एक हे असं दिलं की चौकशी करून, कारण प्रत्येक याच्यात नातेवाईकाचा रोष राहायचा म्हणून असा कायदा झालेला आहे. तर त्यासाठी आपण तात्काळ आजच हे तुमचं जे पत्र आहे तर ते सिव्हिल सर्जन यांच्याकडे पाठवू, ते तुम्हाला जेव्हा ती कमिटी इथं येईल चौकशीसाठी तर त्यावेळेस तुम्हाला ती तुमचे स्टेटमेंट घेतले जातील. त्यांनी जे काय मेडिकल त्यांचं रेकॉर्ड आहे ते तपासतील, कुठली औषध दिली काय दिली योग्य होती,
आणि जर आढळलं तर डॉक्टरवर गुन्हा दाखल होईल. संतप्त नातेवाईकांच्या भावना लक्षात घेऊन शिर्डीतील माजी उपनगराध्यक्ष विजय कोते, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, विठ्ठल पवार, प्रमोद लबडे यांनी मध्यस्थी करत मैताच्या नातेवाईकांना न्याय मिळेल अशी भूमिका घेत नातेवाईकांना शांत केली. प्रतिनिधी गणेश भालेराव, ओएस न्यूज, शिर्डी.